की रिएक्टर विषय धोरण सरकारने ठरविण्याची आवश्यकता आहे, ते येणार काय आपण ठरवणार. सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी एका महत्वाच्या मुद्द्याकडे सरकारचं लक्ष आकृष्ट केलंय. निश्चितपणे या संदर्भात आता माझ्याकडे माहिती नाहीये, पण ही माहिती घेण्यात येईल आणि त्या संदर्भात धोरण ठरवण्याची आवश्यकता असेल तर निश्चित आपण त्या संदर्भातलं धोरण ठरवू. आणि हे जे काही रिएक्टर जुने घेतले जात आहेत त्याची मानकं काय आहेत या संदर्भात किंवा त्या संदर्भातलं इन्स्पेक्शन होते की नाही अशा सगळ्या गोष्टी त्या धोरणामध्ये आपण इन्क्लूड करू. ही जी मेंटेनन्सला कॉन्ट्रॅक्ट ज्या कंपनी देणार त्यांनी क्वालिफाईड लोक त्या ठिकाणी ठेवली पाहिजेत, हा असा कायदा राज्य शासन करेल का? सन्मान्य भाईंनी जो विषय या ठिकाणी उपस्थित केला आहे, आता या पर्टिक्युलर केसमध्ये असं लक्षात येत आहे की त्याचं इन्स्पेक्शन झालं होतं, परंतु त्याच्यातला जो B2 बॉयलर आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचा अपघात झालेला आहे. आणि आता याच्यातले नॉर्म्स अशी आहेत की काही विवक्षित दिवस हे बॉयलर आपल्याला बंद ठेवावं लागतं आणि डायरेक्टर ऑफ स्टीम बॉयलर हे लेबर डिपार्टमेंटच्या अंतर्गत आहेत, ते याचा RLA करतात, म्हणजे रेसिड्युअल लाईफ असेसमेंट याचं केलं जातं आणि त्याच्या आधारावर त्याची उर्वरित लाईफ जी आहे ती त्या ठिकाणी ठरवली जाते. तशा प्रकारचं सर्टिफिकेट त्यांना घ्यावं लागतं. तथापि ह्या सगळ्या इन्स्पेक्शनमध्ये काही त्रुटी आहेत का हे निश्चितपणे आपण तपासून पाहू. आपण जे सांगितलं की अनस्किल्ड लोक हे मेंटेनन्स करता ठेवले जातात, तर मेंटेनन्सची मानकं आणि त्याकरता एम्प्लॉय केलेले लोक याच्या संदर्भात काही आपले निर्देश आहेत का हे तपासून पाहिले जाईल. नसतील तर तसे निर्देश हे निर्गमित केले जातील. आणि जसं आपण सांगितलं की 2 परमनंट एम्प्लॉय होते, त्यांच्या घरच्यांना परमनंट दिलाय आणि 1 कंत्राटी असल्यामुळे त्यांना कंत्राटी दिलाय, तर कायदा नियम थोडा तपासावा लागेल कारण आपल्याला कंत्राटीला डायरेक्ट घेता येत नाही. पण एक विशेष बाब म्हणून जरी हे करता आलं शक्य असेल तर नक्की त्याचा विचार केला जातो.